मुलांनो, कसे आहात? धमाल चालू असेल ना? खूप खेळा, खूप मज्जा करा. आज आपण फार्म ॲनिमल्सला मराठीत काय म्हणतात व त्यांच्याबद्दलची इतरही माहिती जाणून घेऊया. बफेलो म्हणजे म्हैस, पाहिले की नाही सर्वांनी? रंगाने अतिशय काळी कुळकुळीत, शाकाहारी आहे, गवत चारा खाते, दूध देते. तिच्या दुधामध्ये प्रोटीन्स जास्त असल्यामुळे, फॅट जास्त असल्यामुळे शरीराला पोषक असतं. ही शेतातही काही कामाकरता वापरली जाते. बफेलो म्हणजे म्हैस. बुलक म्हणजे बैल. शेती कामाकरता वापरल्या जाणाऱ्या वळूला बैल म्हणतात. तो शेतीतील प्रत्येक कामात शेतकऱ्याची मदत करतो. शिवाय गाडी ओढून सामानाची वाहतूकही करण्यास त्याला मदत करतो. हा शाकाहारी आहे, गवत चारा खातो. याच्याकरता पोळा हा सण असतो. त्या दिवशी याला सजवून नटवून याला नैवेद्य दाखवला जातो व पूर्ण दिवस त्याला आराम देतो. बुलक म्हणजे बैल. काऊ म्हणजे गाय. अतिशय उपयुक्त प्राणी. शाकाहारी आहे, गवत खाते, चारा खाते आणि दूध देते. गाय शांत प्राणी आहे, कधी कोणाला त्रास देत नाही. गायीच्या शेणाचाही आपल्याला उपयोग होतो. काऊ म्हणजे गाय. डॉग म्हणजे कुत्रा. हा अतिशय इमानदार प्राणी. हा शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारचे अन्न खातो. उंदरांचा नायनाट करतो. दिलेल्या गोष्टीचे राखण करण्यामध्ये हा अतिशय तरबेज असतो. काही वेळा शिकारीकरताही कुत्र्यांचा वापर होतो. डॉग म्हणजे कुत्रा. गोट म्हणजे बकरी. कशी करते आवाज ती? बे. ही शाकाहारी आहे, गवत खाते, दूध देते. हिचा वापर मांसासाठीही केला जातो. गोट म्हणजे बकरी. हेन म्हणजे कोंबडी. ही दाणे खाते व इतरही छोटे छोटे किडे खाते. अंडी देते. हिचा वापर अंडी व मांसाकरता होतो. हेन म्हणजे कोंबडी. हॉर्स म्हणजे घोडा. हा आपलं सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याकरता, माणसांना आपल्या पाठीवरून नेण्याकरता फार उपयोगी प्राणी. शाकाहारी आहे, गवत खातो आणि अतिशय वेगाने धावतो. हॉर्स म्हणजे घोडा. पिग म्हणजे डुक्कर. आपल्याकडे हे सर्वत्र आढळते. हे शाकाहारी आहे, जे मिळेल ते खाते. याची विष्ठा शेतामध्ये खत म्हणून वापरली जाते. काही ठिकाणी याचा मांसासाठीही वापर होतो. पिग म्हणजे डुक्कर. रोस्टर म्हणजे कोंबडा. याच्या डोक्यावर लाल तुरा असतो. हा दाणे खातो, छोटे छोटे किडे खातो आणि याचा वापर मांसासाठी केला जातो. सकाळी उठताना बांग देतो, त्यामुळे सगळ्यांना सकाळ झाल्याचा इशारा मिळतो. रोस्टर म्हणजे कोंबडा. शीप म्हणजे मेंढी. ही शाकाहारी प्राणी आहे, चारा गवत खाते, दूध देते. हिच्या अंगावर दाट अशी लोकर असते. त्यापासून हिवाळ्यात बचाव करण्याकरता लोकरीचे कपडे बनवले जातात. मांसासाठी सुद्धा हिचा वापर होतो. शीप म्हणजे मेंढी. याक, याला मराठीतही याकच म्हणतात. हा बर्फाळ प्रदेशात म्हणजेच भारतातल्या हिमालय पर्वताच्या आसपास आढळतो. याच्या अंगावर सर्वत्र दाट केस असतात, त्यामुळे त्याचं थंडीपासून संरक्षण होतं. तो गवत खात इकडे तिकडे फिरत असतो. त्या भागातील सामानाची वाहतूक करण्याकरता याचा उपयोग होतो. याचं दूधही त्या भागातील लोक वापरतात. याक, याला मराठीतही याकच म्हणतात.